हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल इझी कुकिंग आज आपण बघणार आहोत इडली डोसा आणि साठी लागणारं बॅटर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे या उडदाच्या डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग रात्री भिजत ठेवायची रात्रभर आणि दुसरं साहित्य म्हणजे आपल्याला त्याच वाटीने ह्याच वाटीने मी तीन वाटी तांदूळ घेते म्हणजे दोन तीनला एक हे प्रमाण नेहमी लक्षात ठेवायचं म्हणजे आपलं बॅटर एकदम छान होतं आता मी या वाटीने तीन वाट्या तांदूळ घेते याला स्वच्छ धुवून घेणार आणि यालासुद्धा रात्रभर भिजत ठेवणार म्हणजे फर्मेंटेशन चांगलं होतं निदान निदान पाच ते सहा तास तरी भिजायला हवं बॅटर हे सेमच असतं वेगळं काही नसतं की डोस्याला वेगळं इडलीला दोस वेगळं आणि उत्थपमला वेगळं ओके आता आपण पहिले तांदूळ घेऊया तीन वाटी तांदूळ घेतले एक वाटी उडदाची डाळ आहे ही आता याला पण स्वच्छ धुवून घेऊ आणि भिजत ठेवू तर आपली डाळ धुवून झालेली आहे आणि आता तांदूळ पण उजर भिजत ठेव ठेवूया आता आपलं हे धुवून झालेलं आहे आणि आपण याला आता रात्रभर झाकून ठेवणार आता दुसऱ्या दिवशी आपण याला ग्राइंड करायला घेणार आता दुसऱ्या दिवशी आपण ग्राइंड करून घेऊया यामध्ये आपण मेथीचे दाणे पण घालणार मेथीने लगेच फर्मेंटेशन होतं त्याने फर्मेंटेशन फास्ट होतं स्वच्छ धुवून भिजवून आणि त्याला उडदाच्या डाळीसोबतच भिजत ठेवायचं म्हणजे आपल्याला सकाळी त्याला उडदाच्या डाळीसोबतच काढून घ्यायचं मेथीने एकदम हलकी हलकी अशी इडली होते डोसा हलका होतो छान एकदम मस्त होतं आता आपण याला रात्रभर ठेवून देऊ आता आपलं फर्मेंट झालं होतं त्याला मी ग्राइंड करून घेतलं याच्यासोबतच सोबतच याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे एक चमचाभर आता हे आपलं उडदाच्या डाळीचं बॅटर आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ त्यामध्येच आपण तांदळाचं पण बॅटर ठेवणार म्हणजे घालणार आणि त्याला एकदम छान मिक्स करायचं पहिले उडदाचं घातलेलं आपण आता तांदळाचं आणि एक एकदम छान मिक्स करायचं एकदम गुड मिक्स द्यायचं त्याला आता याला गिव गुड मिक्स टू इट एकदम छान मिक्स करायचं त्याच्यामध्ये बबल्स असे क्रिएट व्हायला हवे म्हणजे आपली इडली डोसा किंवा उत्थपम एकदम छान होणार इडली तर मस्त हलकी हलकी होणार याला जवळजवळ पाच ते सात मिनटं छान असं मिक्स करायचं आता एक सिक्रेट म्हणजे आपण जे, जे उडदाच्या डाळीचं पाणी आहे भिजत टाकल्याचं ते फेकणार नाही आपण त्यामध्येच घालणार त्याने फर्मेंटेशन फास्ट होतं तर जे उडदाच्या डाळीचं फक्त तांदळाचं नाही तांदळाचं फेकून द्यायचं पण उडदाच्या डाळीचं पाणी आपण यूज करणार इट वर्क्स ॲज अ गुड फर्मेंटायझर सो वी आर गोईंग टू मिक्स इट अगेन अँड अगेन आणि अशी कन्सिस्टन्सी एकदम पातळ नको आणि दुस नेक्स्ट पाच ते सहा तास ठेवल्यावर हे अजून छान होतं एकदम मस्त होतं आता आपलं हे बॅटर रेडी आहे याला पाच ते सहा तास ठेवल्यानंतर आपण यापासून इडली डोसा उत्थपम काही पण बनवू शकतो थँक्यू